मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर अतिशय महत्त्वाच्या सर्व प्रदानकरता उपयुक्त प्रश्नपत्रिका आपल्या निदर्शनास या व्हिडिओच्या माध्यमातून आणत आहे. या अगोदर सुद्धा अशाच प्रकारचे बरेचसे प्रश्न पत्रिका व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा लाभ बऱ्याचशा मित्रांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतरही पद जसं की अंगणवाडी पर्यवेक्षक या पदांमध्ये करता सुद्धा बरेचसे प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात. त्या अनुषंगाने हे सुद्धा आपल्या सर्वांकरता महत्वाचं आहे. मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? तर देवनागरी ही लिपी आहे. या समासात पहिले पद संख्या विशेषण असते, तर दिगु. याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आहेत, नक्की बघा. खालील शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द निवडा. उन्नती, अवनती. समूह वाचक शब्द योग कोणता? काजूची गाठण. नपुसकलिंगी शब्द ओळखा. फळ. याचे टोपण नाव रामदास होते. नारायण सूर्यजी पंत ठोसर. समानार्थी शब्द ओळखा. सुधा, अमृत. आकाशासाठी कोणता शब्द अयोग्य आहे? खगोल. पायरीने ठेवणे याचा अर्थ काय? योग्य ते प्रमाणे वागविणे. अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. नारी याकरता नारी. खालील पैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? द्वितीया आणि चतुर्थी. त्यानंतर खालील पैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता? विभूषण. राजासाठी स्तुतीपर गीत गाणारा यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. भाट. आपण मार्मिक बोलतो, अधोरेखित शब्दांची जात ओळखा. तर मार्मिक या शब्दांच्या खाली रेष ओढलेली आहे. जात ओळखायचे. क्रियाविशेषण अव्यय. जांबुवंत कोणास म्हणतात? वयोवृद्ध नेता यास जांबुवंत म्हणतात. त्यानंतर इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न. चूज द करेक्ट वर्ब. सेंटेन्स बघा. वेअर. त्यानंतर द हेड मास्टर फिल इन द ब्लँक यूज द करेक्ट वर्ब. वॉन्ट्स टू स्पीक टू यू. ऍडव्हर्ब फॉर्म ऑफ ब्युटी इज ब्युटीफुली. फिल इन ब्लँक सेंटेन्स वाचून घ्या. इथे बिकॉज हा वर्ड येणार आहे. चूज द करेक्ट. व्हेरी. आय एम व्हेरी द प्लेस टू सी यू. फिल इन ब्लँक. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँक करायचे आहे. आर्टिकल्स वापरायचं आहे. चूज द करेक्ट वर्ड. फिल इन ब्लँक सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे. पुन्हा फिल इन द ब्लँक करेक्ट वर्ब यूज करायचं आहे. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. ही ट्राईड एव्हरी प्लॅन. तर त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. ऍड द क्वेश्चन टॅग. चूज द सुटेबल आर्टिकल्स. चूज द सुटेबल आर्टिकल्स. ऍडल्टरेशन मीन्स मेकिंग इम्प्युअर. प्रश्नचिन्हांच्या जागी खाली दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि प्रश्न जागीच्या योग्य पर्यायी सिरीज आपण कम्प्लीट करायची आहे. याच्यानंतर तांत्रिक प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो, आपल्या सर्वांकरता. ते सुद्धा याच्यामध्ये आहे. यानंतर केतन आणि त्यांचे वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 4-7 आहे. तर जर त्यांची वयाची बेरीज 77 असे वर्ष असेल तर त्यांची वय काढा, असा प्रश्न आहे. उत्तर आहे 28-49. यानंतर पुढचा गणिताचा प्रश्न आहे. यानंतर तशाच प्रकारचा हा 35 क्रमांकाचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे 60. पूर्वेकडे अंतर कशा प्रकारे आणि कोणत्या दिशेला असून किती अंतरावर पोहोचेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे 35 क्रमांकाचा. एका चौरसाची बाजू
अडीच मीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मीटर आहे, तर दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाचा फरक किती असा प्रश्न आहे. उत्तर हे आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायामधील योग्य संख्या निवडायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय मार्गशीर्ष पौष तर फाल्गुन बरोबर चैत्र. एखादी आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे. आयताची परिमिती 40 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी रुंदी किती काढा, अशा प्रकारचा हा भूमितीचा प्रश्न आलेला आहे. योग्य उत्तर लांबी 12.5 सेंटीमीटर, रुंदी 7.5 सेंटीमीटर. पुन्हा एकदा रिकाम्या जागी प्रश्न आहे. एका चौरसाकृती कागदाची बाजू 18.2 सेंटीमीटर एवढी आहे, तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती, 331.24. पुन्हा पुढचा प्रश्न बघा. एका आयताकृती मैदानाची लांबी 60 मीटर, रुंदी 35 मीटर आहे. या मैदानात लगत आतून चारही बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर रस्त्यांचे क्षेत्रफळ किती, 276 चौरस मीटर. खालील उदाहरण सोडवा व योग्य पर्याय निवडा. 12/1/2 = 20 पॉवर. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 8.5 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. योग्य उत्तर 10.02 चौरस मीटर. एका सांकेतिक भाषेत NIC नाईस हा शब्द आई जर्सी असा लिहिला, तर त्या सांकेतिक बुक हा शब्द कसा लिहिला जाईल, WKLI. नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली, 26 जानेवारी 1950. यावर डिटेल्स माहिती देणारा व्हिडिओ आपण दिलेला आहे. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, पंतप्रधान. 4 सिंहासनयुक्त अशी भारताची राजमुद्रा कुठून घेण्यात आली, सारनाथ. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, हॉकी. 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे प्रचंड नुकसान झाले, तर सास्तूर. कळंब हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे, मांजरा. जैन मुनी शांतीसागर महाराजांचे समाधी कुठे आहे, कुंथ लगिरी. छत्रपती संभाजीराजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव काय, सकवारबाई. खालीलपैकी समाज सुधारकांचे अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते, महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचे होते, धोंडो केशव कर्वे. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयासाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या, 50%. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. या सर्व समाजसुधारक आहेत, त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ, त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं कार्य आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण समाजसुधारक व्यक्तीविशेष या टॅबवर जायचं आहे आणि तिथे आपण सर्व व्हिडिओ बघू शकता. नाईल नदीची देणगी असलेला देश कोणता, तर इजिप्त. जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे, उत्तरांचल. लोणार सरोवर खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, बुलढाणा. आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ शेड्यूल एक्स ड्रग, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द नेचर ऑफ क्लोरोक्विन इज ट्रायबेसिक ऍसिड. द अँटीडोट फॉर ॲट्रोपिन इज, पर्याय क्रमांक ए. पॅरासिटेमॉल ओव्हरडोज इज मोस्ट लाईक टू कॉज हिपॅटोटॉक्सिसिटी. मेट्रोनायडॅझोल इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन. एनएरोबिक बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तर या प्रकारची औषधी वापरला जातो, याचा डोस. द पर्पज ऑफ अ कॉम्बाइंड ड्रग रिजिमेन इन ट्युबरक्युलोसिस इज मेनली टू डिले द एमर्जन्स ऑफ ड्रग रेजिस्टन्स. Vital medicine are those which should be available in every
प्रायमरी हेल्थ सेंटर. विटामिन के इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोथोरोबिन. सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट इज मेंटेन्ड बाय फार्मासी काउंसिल ऑफ इंडिया. द ड्रग सैंपल टेकन बाय द ड्रग इंस्पेक्टर फॉर एनालिसिस इज सेंट टू पब्लिक टेस्टिंग लेबोरेटरी पीटीएल. Vital, essential and the desirable analysis of medicines is as follow. Paryakramanki FEFO stands for first expiry first out. The certificate of physical verification should be recorded and signed at end of register in every year April and October. In Maharashtra, which IT-based solution is used to monitor supply chain management of drugs? E-Aushadhi. The rate of drugs bioavailability is most rapid when it is formulated as a solution. The requirement and the guidelines for clinical trial, import and manufacturers of new drugs as per the drugs and cosmetics rules is given under the schedule A. The chairman of the drugs technical advisory board is the drug controller of India. License for wholesale of drugs specified in schedule C and CI are issued in form 21B. License to sell drug specified in schedule C and CI is given in the form number 21. Choose the correct coating material to be used in enteric coating is cellulose acetate phthalate. Fumaric acid is used to gelatin capsule shell is as solubilizer. The blood cell used as a drug delivery agents are Paryaya Kramanka B. All of the following NSAIDs are safe to be used in children except aspirin. Which sugar is suitable for diabetic patient? Sucralose. Which of the following drugs is used preferentially as presentic medication? Midazolam. Rabies bodies are Negri bodies. According to DPCO, what will be the profit percentage that can be gained by retailer? 60%. Which of the following is not added? Shaving tablet, disintegrant. Absolute alcohol is preferred from spirit by HIV may not respond to Paryakramanka C prostaglandin used in treatment of postpartum hemorrhage is यानंतर एक क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स हॅज पॉझिटिव्ह इंट्रोट्रॉपिक्स अँड निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक्स ॲक्शन. याचं उत्तर आहे डायगोझिन. झेनॉन आर लॅम्प इन द सोर्स ऑफ लाईट इन पर्याय क्रमांक ए. सोडियम बेन्झोट इज यूज सोडियम बेन्झोट इज यूज हॅज. प्रश्नाचं उत्तर चेक करून घ्यायचं आहे. प्रिझर्वेटिव्ह आय थिंक आहे, तरी आपण चेक करून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग कॅन कॉज पार्किन्सन. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. त्यानंतर 96 क्रमांकाचा प्रश्न. बोन्स टेट्रासायक्लिन इज स्टोअर्ड इन द बॉडी इन बोन्स.
त्यानंतर टॅप वॉर्म इन्फेक्शन आर कॉज टेनिया पेडिस आयसोफ्लुरेन अँड इन्फ्लुरेन्स आर 99 क्रमांकाचा प्रश्न विच क्लासिफिकेशन ऑफ डायरेटिक इज फ्रुसेमाइड उत्तर आहे पर्याय क्रमांक जी लो शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेचा हिपॅटिक फर्स्ट पास इफेक्ट कॅन नॉट बी अवॉइडेड पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाचे जेवढी काही पदं आहेत त्या पदांकरता अतिशय उपयुक्त हे सर्वतांत्रिक प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे महापरीक्षा पोर्टलद्वारे विचारले जाणार आहेत. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त आपण व्हिडिओ बघा. सर्वच तांत्रिक माहिती आरोग्य सेवक असेल किंवा इतर जिल्हा परिषदेचे पदं असतील त्याबद्दलची आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत. नक्कीच या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.